प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय खूपचंद साहित्य यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी कारागृहात असणारे माजी महापौर ललित कोल्हे यांना आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त आहे या प्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह साथ, त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यात पहिल्यांदाच पाच जणांना अटक करण्यात आली होती तरी कोल्हे हे फरार होते यानंतर त्यांना सत्तावीस मे दोन हजार वीस रोजी अटक करण्यात आली होती तेव्हापासून ते कारागृहातच होते दरम्यान त्यांच्या मध्यवर्ती एकदा जामीन फेटाळण्यात आला आहे यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती या, या पार्श्वभूमीवर आज त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे दरम्यान जामीन मंजूर झाला असला तरी माजी महापौर ललित कोल्हे यांची मुक्तता कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर पाच ऑगस्ट बुधवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या तुम्हाला करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बिरी रिपोर्ट कमलेश देवरे मराठी चोविस्ता जळगाव